ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंभूसेना प्रमुख दीपकराजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सार्थ निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी शेकडो माजी सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.